हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं सुरमईची आमटी करणार आहोत. सुरमईचा रस्सा, झणझणीत टोपण. तर इथं मी ऑलरेडी खोबरं घेते, थोडंसं धणे आणि ही चिंच घेतली आहे. इथं मी मिरच्यांना गरम पाण्यात टाकल्या होत्या थोड्याशा भिजून. तर बघू शकता मिरच्या मी गरम पाण्यात भिजत ठेवल्या मऊ व्हायला. त्या आपण मिक्सरमध्ये टाकूया. थोडीशी हळद टाकली आहे आणि कांदा टाकला आहे अर्धा. तर आपण हे मिश्रण वाटून घेऊया अगोदर. फ्रेंड्स, तुला बघू शकता मी टोपात गरम तेल करून त्याच्यात कांदा फ्राय करायला ठेवला आहे. हा जरासा मऊ होत आला की आपण त्याच्यात वाटण टाकणार आहोत. तर मी याच्यात वाटण टाकलंय. आपण त्याच्यात थोडं पाणी मिक्स करूया आणि एक दोन मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे त्याच्यात. बघू शकता मी इथे सुरमईचं डोकं घेतलंय, त्याला मीठ लावून ठेवलंय. तर धुवून स्वच्छ परत एकदा मी धुणार आहे आणि मग ते तुकडे आमटीत टाकणार आहे उकळल्यानंतर. तोपर्यंत आमटी शिजू दे. आणि हे थोडेसे जे पीस आहे सुरमईचे ते मी फ्राय करायला घेणार आहे. त्याच्यात कोकम टाकते दोन तीन आणि ही जी आपली मच्छी आहे ती आपण एक एक करत टाकूया त्याच्यात. तर मच्छी आपण शिजत ठेवूया ही एक 10 मिनिट. त्याच्यात मीठ टाकूया. मच्छी आपली शिजत आली आहे. बघू शकता तुम्ही आपली मच्छी ऑलमोस्ट शिजली आहे. एक 2 मिनिट तिला ठेवूया.